नगर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहात, काय नेमकी मागणी केली, कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनी गणेश विसर्जनाच्या दिवशी 19 तारीख सकाळीच आम्हाला कळवलं होतं की आम्ही तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही. पण त्यांनी जे गैरकायदेशीर पद्धतीने कोल्हापूर जिल्हाधिकारीचा आदेश होता की कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी, परंतु यांनी मला घरात 5 तास कोंडून ठेवलं, कायद्याची नोटीस दिल्यानंतर जाऊ दिलं आणि मग सीएसटी स्टेशनच्या बाहेर एमआरए पोलीस स्टेशननी कॉर्डन करून मी आज जाऊ शकणार नाही अशी गुंडगिरी ठाकरे साहेबांचा पोलिसांनी केली. म्हणून आज आम्ही इथे अधिकृत कंप्लेंट आणि माझे वकील ऍडव्होकेट दीनानाथ तिवारीची नोटीस दिली आहेत. इंडियन पिनल कोड सेक्शन 149 340 341 342 चा अंतर्गत आम्ही कारवाई करणार आहोत. 24 तासात मुंबई पोलिसांनी मुलुंड पोलिसांनी माफी मागावी अशी आमची मागणी आहे. मी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो, मी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर एसपीला परत पत्र लिहिलं आहे. जो माझा 20 तारखेचा स्थगित झालेला कार्यक्रम मी आता पुढच्या मंगळवार आणि बुधवार, मंगळवारी कोल्हापूरला सकाळी 9 वाजता आई अंबेमाई अंबे आईचं जे मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन करणार आहेत. मी जिल्हाधिकारी आणि एसपी दोघांना कळवलं आहे. पण मला वाटतं तुम्हाला परवानगी दिली जाईल, कारण यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की तणावपूर्ण वातावरण आहे आणि एनसीपीचे कार्यकर्तेही आक्रमक आहे कोल्हापूरमध्ये. उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय अशा प्रकारे लोकशाही चालवणार? एवढे किरीट सोमायला भीतात? मग मी ठाकरेंचे 19 बंगलो बघायला गेलो तर ते काय कळणार? बघूया. एक बाजू 500-600 करोड के डिफेमेशन के नोटिस भेजे, दूसरी ओर क्रिमिनल डिफेमेशन के केसेस चालू किए. अब मैं जहां जहां घोटाला निकालने जाता हूं तो वहां प्रवेश बंदी, और जिस प्रकार से गणेश विसर्जन के दिन मुझे घर से बाहर नहीं निकालने दिया, मैं कोल्हापुर न जाऊं इसलिए सीएसटी पुलिस स्टेशन ने गैर कानूनी पद्धति ने ये दोनों ने जो मुझे रोका, आदेश था कोल्हापुर जिला प्रवेश बंदी, लेकिन गृह मंत्री के निर्देश में मुंबई पुलिस कमिश्नर ने मुलुंड और एमआरए पुलिस स्टेशन ने मुझे रोका. आज मेरे वकील एडवोकेट दीनानाथ तिवारी ने नोटिस दिए, 24 घंटे के अंदर मुंबई पुलिस ने ठाकरे सरकार ने माफी मांगनी पड़ेगी. आईपीसी सेक्शन 340, 341, 342, आईपीसी 149 के अंतर्गत हम इनके खिलाफ कार्रवाई करेंगे.